आपल्या शेजारीच असलेला पाकिस्तान देश भारतासोबतच स्वतंत्र झाला, पण एकीकडे भारत 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची तयारी करत असताना दुसरीकडे मात्र पाकिस्तान कर्जात बुडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF बेल आउट पॅकेज मिळाले तरी पाकिस्तान या संकटातून बाहेर पडेल असं काही वाटत नाही. पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती नेमकी कशी आहे आणि त्यामागील नेमकं कारण काय आहे हेच आपण आज विषय सोपा या माध्यमातून समजून घेऊयात. नमस्कार, मी प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी मध्ये आपलं स्वागत करतो. सध्याची पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा विचार केला तर आज घडीला पाकिस्तानचे कर्ज देशाच्या संपूर्ण GDP 80% इतके झाले आहे. परकीय चलनाच्या साठ्यात फक्त 3 अब्ज डॉलर इतकी शिल्लक रक्कम आहे ज्यातून पाकिस्तान फक्त पुढील 3 आठवड्यांचे आयात वस्तूंचे बिल भरू शकतो. यानंतर पाकिस्तान इंधनासह गरजेच्या वस्तू देखील आयात करू शकणार नाही. सुरुवातीला आपण समजून घेऊ पाकिस्तानात महागाई किती आहे नेमकी. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट नुसार पाकिस्तानमध्ये दैनंदिन वस्तूंची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज पाकिस्तानच्या काही शहरात 10 किलोच्या पिठाची किंमत 1250 रुपये इतकी झाली आहे, जी याआधी 800 रुपये इतकी होती. त्याचप्रमाणे आधी 380 रुपयांना मिळणारे खाद्य देल आता 620 रुपये इतके झाले असून तर 1 किलो हरभरा डाळ 280 रुपये होती जी की आज 430 रुपये झाली आहे. दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या किमतीतही देखील प्रचंड वाढ झाली असून डिझेल 270 रुपये प्रतिलिटर झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानात दिवाळखोर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तान दिवाळखोर झाला तर कंपन्या आणि कारखाने बंद होतील, आयातही बंद होईल, वाहतूक व्यवस्था ठप्प होईल, अन्नधान्य सोबतच दैनंदिन गरजेच्या वस्तू बाजारात मिळणं देखील बंद होईल. परिणामी गुन्हेगारी वाढून हिंसाचार देखील वाढेल. तसंच आताही पाकिस्तानमध्ये हिंसाचाराच्या घटना या समोर येत आहेत. सध्या त्यांचे मित्र चीन, सैदी आणि इतर देशही पाकिस्तानला कर्ज द्यायला तयार नाहीत. चीनच्या कर्जात पाकिस्तान अक्षरशः बुडाला. पाकिस्तानवर सध्या 10 लाख कोटी रुपयांचे बाहेरील कर्ज असून सोबतच पाकिस्तानने IMF कडूनही 57,000 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. एकूण कर्जापैकी 30% कर्ज चीन कडून घेतले आहे. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत विचार केला असता पाकिस्तानी रुपया मोठ्या प्रमाणात घसरत आहे. आज घडीला पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 260 रुपयावर घसरला आहे. 1 अमेरिकी डॉलर म्हणजे 260 पाकिस्तानी रुपये. 2022 अखेरीस पाकिस्तानी रुपये 178 रुपये प्रति डॉलर अशा परिस्थितीमध्ये होता. याचाच परिणाम पाकिस्तानच्या आयातीवर देखील होत आहे, कारण रुपयांचे मूल्य घसरल्याने आयातीचे बिलही वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील सामान्य जनता महागाईच्या संकटात सापडली आहे. महागाईमुळे पाकिस्तानमधील लोक दुसऱ्या देशात स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात असून जे श्रीमंत लोक आहेत ते परदेशात जातील, जे गरीब आहेत ते एकतर अडचणीत येतील किंवा आसपासच्या देशांमध्ये गैरमार्गाने स्थलांतर करण्याचा प्रयत्न देखील करू शकतात. याचा फटका आपल्यासारख्या शेजारी देशांना देखील होऊ शकतो. दूतवास विकण्याची तयारी. 2022 मध्ये पाकिस्तानकडे 16.7 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा होता. आज जो की तो फक्त 3 अब्ज डॉलर इतकाच उरला आहे. त्यामुळे पैसे उभारण्यासाठी पाकिस्तान काहीही करायला तयार आहे. याचाच एक भाग म्हणून आपण पाकिस्तान परदेशातील आपली संपत्ती विकण्याचाही विचार करत आहे. वॉशिंग्टन मधील आपला दूतवासही विकून पैसा उभा करण्याचा ते विचार करत असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमध्ये समोर आली आहे. दुसरीकडे कर्ज घेण्याच्या IMF अटी मान्य करून पाकिस्तान सरकारने जनतेवर मोठा बोजा टाकला आहे. कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तानने डिझेल आणि पेट्रोलच्या दरात प्रचंड वाढ केली असून देशातील सार्वजनिक कार्यक्रमावर नियंत्रण आणण्याचा देखील विचार त्यांनी केला आहे. विवाह, शॉपिंग मॉल्स आणि बाजार लवकर बंद करण्यास सांगितले आहे जेणेकरून इंधनाचा वापर देखील कमी होईल. पाकिस्तान की कंगालस्तान. जानेवारी महिन्यात पाकिस्तानचा महागाई दर हा 27% इतका होता. मीडिया रिपोर्टनुसार तो गेल्या 5 दशकातला सर्वोच्च दर होता. पेट्रोल डिझेलच्या दरातील वाढ आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंची दरवाढ ही महागाई वाढण्यातील सर्वात मोठे कारण आहे. मागच्या आठवड्यात पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते पाकिस्तान दिवाळखोर झाल्याचं सांगत आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सियालकोटमध्ये एका कार्यक्रमात बोलताना हा दावा केला की पाकिस्तान आधीच दिवाळखोर झाला असून आपण दिवाळखोर देशात जगत आहोत. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला, त्याचबरोबर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.